मित्रांनो, मी सुरेश कोळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो शिवराज भूषण या उपक्रमात. मित्रांनो, तुम्ही कधी शिवाजी हे नाव उलट वाचलंय? वाचलं असेल तर तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळेल. आयुष्यभर स्वराज्यासाठी आणि रयतेच्या सुखासाठी आपल्या जीवाशी खेळणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, हे हिंदवी स्वराज्य काही एका दिवसात निर्माण झालेलं नाही. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना अनेक दिव्यांमधून आणि अनेक कठीण प्रसंगांमधून सामोरं जावे लागलं होतं. ह्या स्वराज्य उभारणीच्या काळात स्वराज्यावर अनेक मोठमोठी संकट आली, पण त्याही संकटांपैकी स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट म्हणजे अफजल खान. याच अफजल खानाने शिवरायांच्या वडिलांना म्हणजे शहाजी महाराजांना कैद करण्यासाठी आदिलशहाला मदत केलेली होती. याच अफजल खानाने शिवरायांच्या सख्या भावाला म्हणजे संभाजी राजांना दगलबाजीने मारलेलं होतं. आणि आता हाच अफजल खान स्वराज्यात येऊन स्वराज्याची राख रांगोळी करत होता. रयतेजी त्यांनी अक्षरशः दाना दान उडवून टाकली. आपल्या वडिलांच्या अपमानाचा आणि भावाच्या हत्येचा सूड घेऊन स्वराज्याची राख रांगोळी करणाऱ्या अफजल खानाला वेळीच ठेचणं गरजेचं आहे हा विचार शिवरायांच्या मनात सतत भोंगावत होता. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून अचूक नियोजन, उत्कृष्ट धोरण आणि ताकदीच्या जोरावर त्याच्या पोटात वाघ नखे आणि पिचवा पुसून त्याचा वध केला, त्या दैत्याचा संहार केला. मित्रांनो, महाकाय आणि त्या काळी अतिशय शक्तिमान समजलं जाणाऱ्या अफजल खानाचं वध करणं ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती. ही अशक्य वाटणारी गोष्ट शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली आणि त्यामुळे शिवरायांबद्दल स्वराज्यातील रयतेच्या मनात अभिमान निर्माण झाला. तर इतर शत्रूंच्या मनात मात्र शिवरायांची दहशत निर्माण झाली, घात निर्माण झाला. मित्रांनो, आपण हा अफजल खान वधाचा प्रसंग जितक्यांदा ऐकतो, जितक्यांदा वाचतो, तितक्यांदा आपल्या अंगावर काटा येतो आणि शिवरायांसाठी आपला ऊर अभिमानाने भरून येतो. याच अफजल खान वधाचे वर्णन करताना कवी भूषणाने आपल्या शिवराज भूषण या ग्रंथात एक छंद दिलेला आहे. अफजल खान वधाचे वर्णन करताना कवी भूषण असं म्हणतात, दानव आयो दगा करी जावली दीह भयारो महम्मद भार्यो. दानव आयो दगा करी जावली दीह भयारो महम्मद भार्यो. भूषण बाहुबली सर जाते ही भेटी को निरसंक पधार्यो. बिचुखे खाय गिरे अफजल ही ऊपर ही शिव राज निहार्यो. दाबी यो बैठो नरिंद अरिंद ही मानो मयंद गयंद पझारो मानो मयंद गयंद पझार्यो. मित्रांनो, या छंदाचा मराठी अर्थ असा, दगा करण्यासाठी जावळीमध्ये अफजल खान नावाचा एक राक्षस आलेला होता. तो अतिशय भयानक, घमेंडखोर आणि धूर्त होता. भूषणजी म्हणतात, शिवाजी महाराज आपल्या मनात कोणतीही शंका न ठेवता त्याला भेटायला गेले, त्याला सामोरे गेले. शिवरायांच्या हातातील वाघ नखाचा आणि पिछव्याचा वार झाल्याने अफजल खान क्षणार्धात खाली कोसळला आणि शिवराय त्याच्यावरती दिसू लागले. ते नरेंद्र शिवाजी महाराज आपल्या कट्टर शत्रूला खाली दाबून त्याच्यावरती असे बसले की जसे एखाद्या हत्तीला सिंहाने पाटले असेल. धन्यवाद.